हॅलो फ्रेंड्स, यशोदा कोचिंग क्लासेस मध्ये मी सुप्रिया पवार तुमचं स्वागत करते। तर आपण ज्योमेट्रीचा 10th ज्योमेट्री सब्जेक्ट स्टार्ट केला होता आणि लास्ट लेक्चरला आपण समरूपता हा चॅप्टर बघितला होता, म्हणजे सुरुवात केली होती। त्याच्यामध्ये आपण त्रिकोण, त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं आणि दोन त्रिकोण दिले असता त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कसं काढायचं याबाबत थोडी चर्चा केली होती। तर आता बुकमध्ये आपल्याला काही कृती दिलेल्या आहेत, त्यातली एक डायग्राम मी आता काढलेली आहे। पहिली कृती बघूया आपण। डायग्राम दिलेली आहे आणि त्या त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर इथे लिहिलेलं आहे आणि काही रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत आपल्याला, तर आपण आता त्या फिल करूया। डायग्राम मध्ये काय दिलंय, तर डायग्राम ए बी सी, ठीक आहे। बी सी हा एबीसीचा पाया आणि ए या शिरोबिंदूतून बी सी या पायावरती आर या पॉइंट मध्ये लंब टाकलेला आहे, ठीक आहे। म्हणजे उंची काय झाली एबीसीची, ए आर ही उंची झाली आणि बी सी हा एबीसीचा पाया झाला, ठीक आहे। आपल्याला काय सांगितलंय, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी, ठीक आहे। आता आपण लास्ट चॅप्टरला बघितलं होतं की जर का त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर जर का आपल्याला काढायचं असेल तर फॉर्म्युला काय आहे, पाया गुणिले उंची छेद दुसऱ्या त्रिकोणाची पाया गुणिले उंची, म्हणजे पाया गुणिले उंची आणि इथे पण एरिया ऑफ ट्रायंगल एपी क्यू यांची पाया गुणिले उंची आहे। तर एपी क्यू बघूया कुठे, ट्रायंगल ए पी क्यू, ठीक आहे, ए पी आणि क्यू, ठीक आहे। म्हणजे एपी क्यूचा पाया काय येईल, पी क्यू, आणि हाईट काय येईल, कारण का ए हा कॉमन असणार आहे या शिरोबिंदूतून पी क्यू या बेसवरती किंवा या पायावरती हा लंब टाकलेला आहे आर या पॉइंट मध्ये। म्हणजे हाईट काय झाली दोन्ही त्रिकोणांची, कॉमन झाली। म्हणजे कुठली अट लागू होणार आहे किंवा आपण हे बघितलं होतं की दोन त्रिकोण दिले असता त्यांची हाईट जर का किंवा त्यांची उंची जर का समान असेल तर त्यांचं जे क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे ते कशाच्या स्वरूपात येतं, तर पायाच्या स्वरूपात येतं। बघूया आपण, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी पाया गुणिले उंची, मी इथे लिहिते पाया गुणिले उंची, ठीक आहे। आता एबीसीचा पाया काय आहे, ए बी सी, बी सी हा पाया, इथे लिहिते मी पायाच्या खाली पाया आणि उंची ए आर। तसंच एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, ए पी क्यू, पी क्यू हा पाया आला, म्हणजे पायाच्या खाली पाया लिहिते आणि ए आर, ए आर ही काय आली, उंची आली। ऑब्झर्व करा इथे ए आर, ए आर म्हणजे उंची काय आहे, समान आहे। म्हटल्यानंतर काय येणार, इमॅजिन करायचं, उंची ही समान आहे, हे कॅन्सल होतील दोन्ही आणि रिमेनिंग काय आहे, बी सी बाय पी क्यू, ठीक आहे। म्हणजे या डायग्राम मध्ये हाईट आहे ती कॉमन आहे दोन त्रिकोणांची, मग दोन त्रिकोणांची जर का उंची समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे त्यांच्या पायाच्या स्वरूपात येतं। दुसरं एक्झाम्पल आपण बघूया, डायग्राम दिलेली आहे सेम, इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे दोन त्रिकोणांचं आणि रिकाम्या चौकटी दिलेल्या आहेत, त्या आपल्याला फिल करायचे। काय लिहिलंय, एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन, एल एम एन डिवाइडेड बाय एरिया ऑफ ट्रायंगल डी एम एन, डी एम एन, ठीक आहे। पाया इंटू उंची, पाया गुणिले उंची, पाया गुणिले उंची असंच येणार, ठेवते पाया गुणिले उंची, ठीक आहे। आता एल एम एन चा विचार करूया आपण, ट्रायंगल एल एम एन, ठीक आहे। एल एम एन मध्ये पाया काय येईल, एम एन, ठीक आहे, पाया एम एन आणि उंची काय येईल, एल या शिरोबिंदूतून एम एन या पायावरती लंब टाकलेला आहे, नाव दिलेलं आहे पी, म्हणजे एल पी, एल पी हे काय झाली, एल एम एन ची उंची झाली, ठीक आहे। नेक्स्ट कुठला दिले ट्रायंगल, पुढचा त्रिकोण डी एम एन, डी एम एन, ठीक आहे। डीएमएन मधला पाया आणि उंची शोधूयात आपण, डी एम एन, एम एन हा पाया, एम एन, ठीक आहे, आणि एम एन या पायावरती डी या शिरोबिंदूतून क्यू या ठिकाणी लंब टाकलेला आहे, ठीक आहे। म्हणजे डी क्यू
ही काय झाली उंची झाली ठीक है। आता ऑब्जर्व करूया इथे आपण MN कॉमन दिसतोय म्हणजे ते कॅन्सल होईल ठीक है। रिमेनिंग काय LP बाय DQ म्हणजे जर का इथे काय झालं हाइट सेम आहे सॉरी पाया सेम आहे मागच्या एक्झाम्पल मध्ये काय होतं आधीच्या एक्झाम्पल मध्ये उंची सारखी होती म्हटल्यानंतर त्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर आहे हे पायाच्या प्रमाणात आलं होतं आणि इथे काय आहे पाया सेम आहे म्हणून काय येणार आहे दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर कशाच्या स्वरूपात लिहिलं आपण उंची LP बाय DQ। तिसरा एक्झाम्पल आपल्याला हे दिलेलं आहे डायग्राम आहे आणि इथे काही लाईन्स दिलेल्या आहेत M हा AB चा मध्यबिंदू आहे M हा AB चा मध्यबिंदू आहे ठीक आहे आणि CM ही ABC ची मध्यगा आहे। मध्यगा म्हणजे काय तर आता C हा काय आहे एक शिरोबिंदू आहे ठीक आहे आणि या शिरोबिंदू मधून त्याच्या समोरील बाजूवर असणारे जे काही मध्यबिंदू आहे आपल्याला ऑलरेडी सांगितलं M हा AB चा मध्यबिंदू आहे म्हणजे समोरील बाजूवरील जो काही मध्यबिंदू असेल तो आणि शिरोबिंदू यांच्या या दोन बिंदूंना कनेक्ट करून जी लाईन तयार होते त्याला मध्यगा असं म्हणतात ठीक आहे। मग आता हा आहे सामायिक शिरोबिंदू आहे AMC आणि त्रिकोण BMC ठीक आहे। आपल्याला या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर काढायचं आहे ठीक आहे। हा सामायिक शिरोबिंदू आहे त्यामुळे काय होणार आहे की याच्यामधून जे काही आपण समोरच्या बाजूला किंवा या पायांवरती जे काही लंब काढू ते काय असणार आहेत सेम हाईट सेम समान असणार आहेत म्हणजे त्यांची उंची काय असणार आहे या दोन त्रिकोणांची समान असणार आहे। मग आपल्याला ऑलरेडी माहिती आहे की दोन्ही त्रिकोणांची जर का उंची समान असेल तर त्यांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे पायाच्या स्वरूपात घेतात। मग पाया बघूया आता एरिया ऑफ ट्रायंगल AMC आता AMC या त्रिकोणामध्ये पाया काय येईल तर AM आणि BMC ह्याचा पाया काय येईल BM किंवा MB म्हणून पण AB चा M हा मध्यबिंदू आहे म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की AM इक्वल टू BM हा मध्यबिंदू आहे म्हणजे AM आणि BM हे दोन्ही सारखे आहे ठीक आहे। आता आपण इथे बघूया एरिया ऑफ ट्रायंगल AMC आणि एरिया ऑफ ट्रायंगल BMC याच्यामध्ये काय येणार आहे की हाईट सेम आहे म्हटल्यानंतर त्यांचं गुणोत्तर हे पायांच्या प्रमाणात येणार आहे पाया घेऊया M छेद BM पण दिलेल्या अटीनुसार आपण काय म्हणतोय की AM इक्वल टू BM का कारण का M हा AB चा मध्यबिंदू आहे म्हटल्यावर आपण हे BM च्या जागी AM लिहू शकतो कारण का दोन्ही सेम आहेत AM कॅन्सल होतील कारण का सेम आहेत म्हणजेच काय येईल गुणोत्तर एकास एक एक छेद एक म्हणजे एकास एक याच्यावरून आपल्याला काय समजलं की हा तिसरा एक गुणधर्म आहे की दिलेल्या दोन त्रिकोणांची उंची आणि पाया जर का समान असेल तर त्या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचं गुणोत्तर हे ऑलवेज एकास एक किंवा 1:1 असंच येतं।